दीपा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शाबुदाण्याची खिचडी मोकळी सुटसुटीत कशी बनवायची ते पाहणार आहोत। तसेच ही खिचडी बनवत असताना मी इथे काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग पटकन ही शाबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहूया। मी इथे एक बाटी शाबुदाणा घेतलाय। आता हा शाबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। शाबुदाण्यामध्ये खूप जास्त स्टार्च असतं आणि त्याच्यामुळे शाबुदाण्याची खिचडी ही चिकट होते, त्याच्यामुळे शाबुदाणा धुवून घ्यायचा आहे। तसेच शाबुदाणा धुवून घ्यायच्या आधी शाबुदाणा पाकडून देखील घ्यायचा आहे, म्हणजे शाबुदाण्यामध्ये असलेली जी काही धूळ वगैरे आहे ती निघून जाते। आता हा शाबुदाणा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। मी शाबुदाणा 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय। आता या शाबुदाण्यामध्ये शाबुदाणा बुडेल एवढंच पाणी ओतायचं आहे। तुम्ही बघू शकता शाबुदाणा बुडेल एवढंच पाणी मी या शाबुदाण्यामध्ये ओतून ठेवलं आहे। आता हा शाबुदाणा किमान 5 ते 6 तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे। हवं तर तुम्ही संध्याकाळी शाबुदाणा भिजत ठेवू शकता आणि मग सकाळी याची खिचडी बनवून घेऊ शकता। पण मी येते आता सकाळी 8 वाजता हा शाबुदाणा भिजत ठेवते आणि 8 वाजता शाबुदाणा भिजत ठेवल्यानंतर किमान 5 ते 6 तास मी हा शाबुदाणा भिजवून घेणार आहे। आता झाकण ठेवून मी हा शाबुदाणा 5 ते 6 तास भिजवून घेते। 5 तास झाले, तुम्ही बघू शकता आपला शाबुदाणा जो आहे तो मस्त असा भिजला गेलाय। अगदी मोत्यासारखा असा हा शाबुदाणा आपला भिजला गेलेला आहे। आता आपण याची खिचडी तयार करायला घेणार आहोत। तर शाबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपल्या इथे लागणार आहेत 1/2 वाटी शेंगदाणे। मी ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। 1 वाटी शाबुदाणा आपण भिजत घातला होता, त्यासाठी मी येथे 1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले। तसेच 1 मोठा बटाटा मी उकडून घेतलाय। 1 चमचा मी हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ लागणार आहे। तर आता प्रथम हे जे शेंगदाणे आहेत ते मिक्सरमधून जाडसर असे बारीक करून घ्यायचे। आता मी इथे 1 मिक्सरचं भांडं घेतलंय आणि हे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर असे बारीक करून घेते। हवं तर तुम्ही हे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून देखील घेऊ शकता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे शेंगदाणे मिक्सरमधून जाडसर असे बारीक करून घेतलेत। आता हा जो उकडलेला बटाटा आहे याची साल काढून घ्यायची। बटाटा उकडून घेताना तो खूप गाळ असा उकडून घ्यायचा नाहीये, 95% बटाटा हा उकडून घ्यायचा आहे। मी बटाट्याची साल काढून घेतली। आता हा बटाटा आपल्याला मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे। आता हा बटाटा मी कट करून घेते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हा बटाटा थोड्याशा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलाय। आता आपण खिचडी बनवायला घेणार आहोत। आता गॅस ऑन करून गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय। पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचंय। साजूक तुपाऐवजी तुम्ही येथे शेंगदाण्याचं तेल वापरू शकता। तूप गरम झाले, आता या तुपामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। हिरवी मिरची तुपामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे। साधारण 1/2 मिनिट ही हिरवी मिरची तुपामध्ये परतवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता हिरवी मिरची चांगली परतली गेली आहे। आता याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत आणि हे बटाट्याचे काप आपल्याला या मिरचीसोबत थोडेसे परतवून घ्यायचे आहेत। बटाट्याचे काप परतवून झालेत, आता याच्यामध्ये भिजवून घेतलेला शाबुदाणा घालून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असा हा शाबुदाणा भिजला गेलाय। अगदी मोत्यासारखा हा शाबुदाणा आपला भिजला गेलेला आहे। तसेच आता या शाबुदाण्यामध्ये लगेच आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे। आता हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। मी हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेतले। आता खिचडीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ या खिचडीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे आणि मीठ खिचडीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूने खिचडी हलवून मीठ खिचडीमध्ये मिक्स करायचं आहे। मी इथे हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून याच्यामध्ये टाकली आहे। हवं तर तुम्ही हिरवी मिरचीचे काप करून देखील हिरवी मिरची खिचडीमध्ये घालू शकता। आता झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटे ही खिचडी वाफवून घ्यायची आहे। तसेच मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला ही खिचडी मिक्स करून घ्यायची आहे। सगळ्या बाजूने सारखी अशी हलवून घ्यायची आहे। 1 मिनिट झालाय, आता खिचडी थोडीशी हलवून घेऊया।
साबुदाना खिचडी बनवताना सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाना कमीत कमी 5 तास तरी भिजवून घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही रात्रभर हा साबुदाना भिजत ठेवू शकता. साबुदाना जास्त वेळ भिजवून घेतल्याने आपली जी काही खिचडी आहे ती एकदम मऊसर अशी होते. तसेच साबुदाना खिचडी 2 ते 3 मिनिटे आधी परतवून घ्यायची आणि मगच त्याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घ्यायचे. साधारण 5 ते 6 मिनिटे मी साबुदाना खिचडी वाफवून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता जी काही साबुदाना खिचडी आहे ती मस्त अशी वाफली गेली. आता या स्टेजला गॅसची जी काही फ्लेम आहे ती बंद करायची. चला तर मग आपले एकदम मोकळी आणि सुटसुटीत अशी साबुदाना खिचडी तयार आहे. ही साबुदाना खिचडी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत देखील ही साबुदाना खिचडी तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला माझी आजची साबुदाना खिचडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.